नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं भगवान राईटकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मागील 2 दिवसापासून आपण स्टेट बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं इंग्रजी विषयाचा स्टडी आपण करतोय. आज आपण जे डिस्कशन करतोय, क्वेश्चन नंबर 1, सब क्वेश्चन बी आणि त्यामधनं जो काही क्वेश्चन फॉर्मॅट आहे त्याविषयी आपण चर्चा करतोय. सो लेट स्टार्ट टू नो द क्वेश्चन नंबर 1, सब क्वेश्चन बी. आपण क्वेश्चन नंबर 1 मधला बी जो आहे तो पाहतोय. चला आपण तिकडे जाऊ. सर्वात महत्व लक्षात घे की धिस क्वेश्चन जो आहे तो रिलेटेड टू द व्हाट वी से फ्रेजेस, देन इन्स्टेड ऑफ दॅट क्लॉज, देन प्रिफिक्स अँड सफिक्स अँड यूज द वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स, याच्याशी संबंधित आहे. म्हणजे पहिल्या जो आहे तो तुम्हाला इथे फ्रेजचा यूज करायचा आहे, ते मी तुम्हाला डिटेलमध्ये बोलतोय. आपण अगोदर त्याचे जे काही सूचना आहेत त्या सूचना काळजीपूर्वक बघू. क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये असं डू एज डायरेक्टेड, त्याला 2 मार्क्स असतात. म्हणजे जसं सांगितलं तसं तुम्हाला करायचे. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. यामध्ये 1-1 मार्क्स जे आहेत त्या संदर्भातले तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि क्वेश्चन आवर मध्ये असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 बी मधला जो सब क्वेश्चन आहे ए किंवा 1 तो आहे अटेम्प्ट एनी वन. एक क्वेश्चन तुम्हाला काय करायचं आहे, अटेम्प्ट करायचं आहे, सॉल्व करायचं आहे, याचा अर्थ 2 तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले असतील, त्याला 1 मार्क्स. बघा, ए आणि बी असे 2 आहेत, दोन्हीमध्ये तुम्हाला 1 लिहायचं तर एकमेकाला ऑर आहेत. आता ए जो आहे तो आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. म्हणजे तुम्हाला फ्रेज दिलेली असेल आणि त्या फ्रेजचा यूज करून तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स यूज करायचे आहे. कुठलीही फ्रेज असतील, तुम्हाला फ्रेजेस जे आहेत त्या पाठ असणं महत्वाचं आहे. मग आता परीक्षेच्या कालावधीमध्ये काय करायचं नेमकं, तर मागील काही क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेल्या ज्या काही फ्रेजेस आहेत त्या तुम्हाला वाचायच्या, त्याचा मराठी मिनिंग जर तुम्हाला माहित असेल त्याचा यूज करणं तुम्हाला इझी होणार आहे. बघा मित्रांनो, ठिकाणी रूट आउट असं आहे. रूट आउट जर तुम्हाला मिनिंग माहित असेल तर तुम्हाला सेंटेन्स लिहिता येईल. बघा या ठिकाणी आपण सेंटेन्समध्ये त्याचा यूज करतो. लेट अस रूट आउट द इव्हिल्स फ्रॉम अवर सोसायटी. म्हणजे काय, मुळापासून उघडून टाकणे. ज्या वाईट गोष्टी आपल्या सोसायटीमध्ये त्या आपल्याला काय करायचं, चला मुळापासून त्याला उघडून टाकूया. बरोबर आहे, लेटस म्हणजे काय, चला लेटस रूट आउट द इव्हिल्स फ्रॉम अवर सोसायटी. आपल्या समाजामधनं वाईट गोष्टी काय करा, मुळापासून त्या नष्ट करूया, रूट आउट करूया. बघा, नंतर याला ऑर जो आहे, दोन्हीपैकी एक सॉल्व करायचा, 1 मार्क्स आहे. याला ऑर जो आहे, ऍड अ क्लॉज टू एक्सपांड द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुली. तुम्हाला क्लॉज ऍड करायचा आहे आणि खाली दिलेल्या सेंटेन्सला एक्सपांड करायचं, म्हणजे त्याला विस्तारित स्वरूपामध्ये लिहायचं, पण त्याचं सेंटेन्स मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण होणं आवश्यक आहे. बघा या ठिकाणी एक्झाम्पल्स आपल्याला दिलेलं, आय डोंट अंडरस्टँड, नेमकं मला कळत नाही. आय डोंट अंडरस्टँड वाय, इथून आपण काय केलं, क्लॉज लावला. कुठलाही वायचा असेल, हुजचा असेल, तुम्हाला त्या सेंटेन्सनुसार तो लावायचा असतो. ठीक आहे, आय डोंट अंडरस्टँड वाय He should leave his room. बघा, I don't understand हे सेंटेन्स आहे, त्याला क्लॉज कोणता लावला तुम्ही, Why he should leave his room. का बरं त्यांनी त्याची रूम सोडली, हेच मला कळत नाही. त्याचा अर्थ आहे मराठीमध्ये अर्थ लक्षात घेण्याचं काम नाही. लक्षात ठेवा की तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, तर या ठिकाणी तुम्हाला क्लॉज ऍड करायचा आणि मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचंय. चला मित्रांनो, समोर पाहतोय क्वेश्चन नंबर 1 बी मधला जो सेकंड आहे तो आपण पाहतोय. या दोन्ही एकमेकाला वागायचं, 1 सॉल्व करायचा, त्याला 1 मार्क्स आहे. आणि आता हा याच्यामध्ये सुद्धा 2 आहेत, त्यामध्ये 1-1 मार्क्स आहे. कुठला तरी 1 सॉल्व केले, 1 मार्क्स, 1+1 2 मार्क्स या क्वेश्चनला आहे. सर्वांनी लक्षात घ्या. मग या ठिकाणी अटेम्प्ट एनी वन इथे सुद्धा आहे. ए मध्ये आहे ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स. तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स ऍड करायचं आहे. प्रिफिक्स म्हणजे काय, सफिक्स म्हणजे काय, थोडक्यामध्ये प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला ऍड केलेले जे काही लेटर्स असतील त्याला प्रिफिक्स म्हणायचं, आणि सफिक्स म्हणजे काय, वर्ड्सच्या नंतर जे ऍड केलं त्याला सफिक्स असं म्हणायचं. लक्षात ठेवा, तुम्हाला ऍड काय करायचं, प्रिफिक्स किंवा सफिक्स कोणताही ऍड करा आणि त्याचा एक न्यू वर्ड्स तुम्हाला क्रिएट करायचंय, निर्माण करायचंय, बनवायचंय. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला वर्ड दिलेले तर एक्झाममध्ये कुठली असतील, पण तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी देतोय, लकी मॅनेज असं आलेलं आहे. मग लकीला तुम्हाला प्रिफिक्स यूज करा की सफिक्स यूज करा, या ठिकाणी प्रिफिक्स यूज केला, लकीला काय म्हणलं आपण, अनलकी. यूएन हे जे लागलं हे काय, प्रिफिक्स आहे. इथं मॅनेज आहे, मॅनेजला आपण सफिक्स लावा, मॅनेजचं काय केलं, मॅनेजमेंट, याला MENT लावलं. लक्षात घ्या बाळांनो, याला प्रिफिक्स किंवा सफिक्सचा यूज तुम्हाला करायचा आहे. 1 मार्क आहे याला, याला क्वेश्चनला ए ला बी ऑर आहे. तो कसा, बघा या ठिकाणी बी मध्ये मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स.
बघा खाली दिलेल्या शब्दाचा उपयोग करून तुम्हाला अर्थ पूर्ण सेंटेन्स बनवायचे आहेत. लक्षात येते सर्वांच्या? लक्ष द्या बघा. बघा लकी शब्द मॅनेज शब्द म्हणजे याचा अर्थ इथे जे वर्ड्स असतील ते खाली तुम्हाला दिलेले असतात आणि त्याचा तुम्हाला सेंटेन्स मध्ये यूज करायचा, अर्थात ओन सेंटेन्स मध्ये त्याचा यूज करायचा आहे आणि ते सेंटेन्स मस्ट बी द मीनिंगफुल, ते सेंटेन्स अर्थपूर्ण असणं आवश्यक आहे. बघा लक्ष द्या सर्वांनी. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल्स म्हणून लकी या शब्दाचा यूज करतो. या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स लिहिलं, अंजली वॉज लकी टू गेट ऍडमिशन इन दिस स्कूल. अंजली लकी होती की तिला या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळाली. मला एक सांगा मिळाली होती. मला एक सांगा, या ठिकाणी आपण मीनिंग पेक्षा लकी या शब्दाचा यूज केलेला आहे, तसा यूज करून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. सेकंड सेंटेन्स आहे, इट इज अ डिफिकल्ट टू मॅनेज नॉटी चिल्ड्रन. बघा या ठिकाणी मॅनेज हा शब्द आहे, इथे आलेला मॅनेज, त्याचा यूज आपण या सेंटेन्स मध्ये केला. आपण म्हटलं की इट इज डिफिकल्ट, ऍक्च्युली इट इज व्हेरी डिफिकल्ट, हे खूप कठीण आहे टू मॅनेज नॉटी चिल्ड्रन. नॉटी खोडकर मुलं असतात की नाही, त्या खोडकर मुलांना मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे. आपण सेंटेन्स लिहिलं, लक्षात येते मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला इथे काय केलं, आपण प्रिफिक्स किंवा सफिक्स यूज करायचा किंवा त्याच्याशिवाय तुम्ही याचाही यूज करून सेंटेन्स बनवू शकता. यामध्ये तुम्हाला जे इझी वाटेल ते सॉल्व करायचं आहे. हे एकमेकाला ऑर आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. हा जो आजचा टॉपिक, इट इज रिलेटेड टू द लँग्वेज स्टडी क्वेश्चन नंबर 1B. खूप इझी आहे, डिफिकल्ट नाही. थोडा विचार करून पद्धतशीर लिहा, खूप इझी आहे. सर्वांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट.